चर्चेतून आमच्या शेतकरी बांधवांना अनेक महत्वाच्या गोष्टींची उकल झाली असणार हे नक्कीच. अगदी तरतऱ्याची भाजीची वाणं, फळाची वाणं, त्या वाणांची विशेषता, त्या वाणांचा प्रत्यक्षामध्ये उत्पादनाकरता उपयोग म्हणजेच त्यांची निवड, पेरणी ते अगदी तयार पिकापर्यंत सगळ्याच महत्वाच्या बाबींवर आम्ही आमच्या कार्यक्रमातून प्रकाशझोत टाकत असतो. त्या दृष्टीने आज विशेष काय आहे ते जाणून घेऊया. आज आपण मिरची या पिकाविषयी थोडीशी माहिती घेऊया. कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं G4 सेगमेंटमध्ये 1251 हे खूप सुंदर वाण आहे. तसेच अग्निज्वाला ही एक सुंदर वाण आहे, ते मध्यम हिरवट आहे. G4 1251 हे डार्क ग्रीन आणि लेंथला शॉर्ट येतं, ती खूप अत्यंत तिखट आहे. आणि अग्निज्वाला ही मीडियम तिखट असणारी आणि जनरल यूजमधली आपल्या रोजच्या खाण्यातली मिरची आहे. मिरची पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. रोपं तयार करण्यासाठी, सशक्त आणि निरोगी रोपं तयार होण्यासाठी रोपवाटिकेचंही तेवढंच महत्त्व आहे. तर रोपवाटिका तयार करताना 15 फूट लांबी, 3 फूट रुंदी आणि साधारणतः 1/2 फूट उंची असणारे गादीवापे तयार करावेत. सुरुवातीला ते गादीवापे जे आहेत ते भुसभुशीत करून घ्यावे. त्यानंतर एक समतल गादीवापे केल्यानंतर त्यावर शेणखत, त्यामध्ये 1/2 किलो ट्रायकोडर्मा टाकून त्या गादीवाफ्यावर समतल पसरून ठेवावा, टाकावा. त्यानंतर कार्बोफिरॉन 50 ग्रॅम, रेजेंट 50 ग्रॅम, बाविस्टीन 50 ग्रॅम आणि सिंगल सुपर फॉस्फेट पावडर स्वरूपामध्ये हे एकत्र मिक्स करून ते परत गादीवाफ्यावर टाकावे. त्यानंतर ते सर्व एकजीव होईल यासाठी आपण कुदळीचा वापर करून ते सर्व एकजीव करून पूर्ण गादीवापा सपाट करावा. त्यानंतर वापसा त्वरित येईल अशा पद्धतीने पाणी द्यावे. वापसावर ते सदरचा गादीवाफा आल्यानंतर त्यानंतर एक समतल चर करून त्यामध्ये बियाण्यांचे टोकण करावेत. साधारणतः दोन्हीही सरीमधील जे टोकण करतोय त्यातील अंतर साधारणतः 5 सेंटीमीटर असावे. 5 सेंटीमीटर ठेवल्यानंतर ते गादीवापे पूर्णतः परत वापसा पद्धतीवर राहतील अशा पद्धतीनेच पाण्याचं नियोजन करावे. साधारणतः 30 ते 35 दिवसानंतर रोपे, सशक्त रोपे आपल्याला लागवडीसाठी मिळतील. तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी ज्या फवारण्या आहेत किंवा रोग येऊ नये यासाठीच्या ज्या फवारण्या आहेत, त्या रस शोषणारी कीड ही महत्त्वाची मिरचीवरील एक कीड आहे. तर रस शोषणाऱ्या किडीसाठी जे आपण औषध वापरतात त्यात कॉन्फिडर आहे, त्यामध्ये नीम ऑइल हे सहसा प्रत्येक औषधामध्ये फवारून दर 8 दिवसांनी तुम्हाला त्या मिरचीच्या रोपांवर त्याची फवारणी करावी, जे सशक्त रोपे ती पुनर्लागवड करण्यासाठी. साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटरची रोपं असणं आवश्यक आहे. तर 10 ते 12 सेंटीमीटरची रोपं असणारी आपण रोपं निवडावीत आपल्या रोपवाटिकेमधून. 2.5 बाय 3 या अंतराने 3 फूट आपण 2 रोपांतलं अंतर ठेवू शकता किंवा 2.5 फूट आपण 2 रोपातलं अंतर ठेवू शकता. अशा दोन्ही पद्धतीने आपण ती लागवड करता करायची आहे. लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचा घटक हा आहे की जी मिरचीची जी मुळं आहेत ती मुळं उलटी होऊ नयेत, दुमडू नयेत यासाठी महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. तर रोपं लागवड करताना पहिल्यांदा एक आपण ज्या ठिकाणी रोपं लागवड करायची आहे तिथं एक खास घेऊन त्यानंतर त्यात रोपं टाकून चारही बाजूनी त्याला एक थोडासा दाब द्यावा जेणेकरून रोपांची मुळं सरळ राहतील. पुनर्लागवडीसाठी आपण जर जमिनीमध्ये मल्चिंग पेपरचा जर वापर केला तर मल्चिंग पेपरचे असंख्य फायदे आहेत. मल्चिंग पेपर निवडताना 25 मायक्रॉनचा 3.5 फूट रुंदी असणारा मल्चिंग पेपर आपण निवडावा. मल्चिंग पेपरवर लागवड करताना 2 बाय 2 या पद्धतीने झिगझॅग पद्धतीने लागवड करावी. मल्चिंग पेपरवर साधारणतः 7 ते 8 हजार रोपांची संख्या आपल्या 1 एकरासाठी अपेक्षित आहे. मिरची लागवडीनंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांनी आपल्याला त्या झाडांना फुलकळी लागते. त्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांनी म्हणजे पुनर्लागवडीनंतर साधारणतः 60 ते 65 दिवसांनी आपण मिरचीचा पहिला तोडा करू शकतो.
तोडा करताना पूर्ण देठासहित मिरच्या तोडाव्यात. मिरची लाल व्हायच्या अगोदर हिरवी मिरची विकण्यासाठी थोडीशीही लालसर राहणार नाही अशी मिरची, पूर्णतः हिरवी मिरची आपण तोडावी. मिरची पिकामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीला जर बाजारपेठेत दर नसेल तर आपल्याकडे दुसरा एक पर्याय हिरव्या मिरचीच्या साठी एक उपलब्ध आहे, ती म्हणजे हिरवी मिरची वाळवणे. वाळवलेल्या मिरचीला आपल्याला चांगला दर मिळतो. साधारणतः 30 ते 35 टन हे तुम्हाला मिरची पिकातून उत्पादन मिळणं अपेक्षित आहे. साधारणतः 9 महिन्याचा कालावधी लागतो या पूर्ण पिकासाठी. 30 ते 35 टन उत्पादन म्हणजे साधारणतः प्रत्येक झाडाला आपल्याला 4 किलो या पद्धतीने उत्पादन मिळू शकतं. जर कमीत कमी मिरचीचा आजचा जर भाव पकडला तर साधारणतः क्वचित पूर्ण वर्षभरात मिरचीचा हा कमीत कमी दर हा 10 रुपये प्रति किलो राहतो. जर आपण 30 टन उत्पादन अपेक्षित धरलं 1 एकरामधून तर साधारणतः 3 लाख रुपयाचं आपल्याला उत्पन्न मिळतं. खर्च 50% आपण जरी गृहित धरला त्यात वाहतूक आली, मजुरी आली, तोडणी आली, खत व्यवस्थापन आलं, या सर्व गोष्टींचाही खर्च वजा 50% आपण जरी केला तरी 1,50,000 रुपये आपल्याला 9 महिन्यामधून उत्पादन मिळू शकतं. हे आपण कमीत कमी दर धरून केलेलं गणित आहे. त्यामुळे मिरची हे वर्षभर चालणारं क्रॉप आहे आणि यापासून तुम्हाला साधारणतः ऊस पिकाशिवाय किंवा इतर कुठल्याही पिकाशिवाय चांगलं उत्पादन मिळू शकतं. आता वेळ आहे ते प्रश्न क्रमांक 20 चे विजेते जाहीर करण्याची. आणि प्रश्न